आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उमा, आज सुनबाई मुलाच्या बाजून आहे बर का? नाही, त्यांच्याकडे कोण आलं नाही म्हणून आज तुम्ही हिची मानाची ओटी भरा आणि मानपान काय असेल तो पण करा. लवकर आठपणा पटापट 10 मिनिटात. आय एम सॉरी, ते कामाचा प्रेशर खूप आहे ना. तर चला सरबत आणलंय, सगळ्यांनी सरबत घ्या. मामा एक मिनिट. ना द्या. नाही नको. आओ नको काय, थंड करा एकदम घ्या. नको म्हणलं कळत नाही का? उगा जागा ओपन करतेस. निघ. आओ ओरडताय काय नाना लगेच. असू दे आता. सरे हा घे. अग घे. मी आता सांगतो नीट ऐक. लगेच इकडे तिकडे बघू नको. मला बाहेर आरणे आणि आरण्याची पोर दिसते. घे घे. चालेल चालेल दे. घे घे सरबत घे. माझ्याकडनं नाही होणार ते तुझं तू बघ. काय मारदा इकडं. आता हा शेवटचाच घाव. महादेव, नाना आणि सुंदरी तुमच्या दोघांवर. आता कुठला देव आणि कुठली देवी इथे वाचवायला ते बघतोच मी. सरे सरे, अजून बी येळ गेली नाही. आपण हे समजा थांबू शकतोय. आपण महादेव नानाचं समजा सांगून टाकूया. अरे नाही म्हणता येळ गेली. आता समजा गोंधळ होणार आहे. बाहेर समजे जमा झाले तर आता गोंधळाला सुरुवात होणार आहे. अगं पण सरे, पूजेचा गोंधळ, इकडं आरण्याने आरण्याच्या माणसाने केलेलं गोंधळ, ह्यापैकी एक गोंधळ आपल्याला थांबवला पाहिजे. अरे पण आपण जर समध्यांना सांगायला गेलो ना तर तिसराच गोंधळ होईल आणि तो आपल्याला सावरता येणार नाही. त्यापेक्षा मी म्हणते की आपण कोणाला न सांगता आपल्या लेवलवरती मॅनेज करूया. तपास लावूया त्यांचं प्लॅनिंग काय ते. हा मी तुला तेच सांगालोय, आपण त्यांचा एक डाव उलटून लावलाय. आता आपण पुढे. पण ते पण काही कमी नाही. त्यांनी नक्कीच दुसरं काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे. आरण्या असा गप बसणार नाही. त्यांना नक्कीच काहीतरी प्लॅन केला असणार. आपल्याला ना त्यांचं दुसरं प्लॅनिंग काय नाही याचा विचार केला पाहिजे. ते तीन आले होते ना माणसं, ते छोट्या बाटलीतून यात काहीतरी होतच होती. अगं आरण्याने आरण्याचे मित्र घुसले जात आणि तिने बारक्या बाटलीतलं काहीतरी खीर मिसळले. मध्या मला एक सांग, ती माणसं पहिल्यांदा पिकूलाच दिसली होती ना. होय. आणि आता बी पिकूनच त्यांना बघितलंय. म्हणजे असं तर नाही की त्यांचं प्लॅनिंग आधीपासून चाललंय ना. आपल्याला आता कळलंय. अगं सरे काय सांगालेस.
झालं हे बघ ती पोरगी बाहेर आल्या तिच्या हातामध्ये भावली पण नाही आता काय करायचं म्हणून तुला सांगत होतो स्वतःच डोकं नको चालवस म्हणून तू स्वतः टाकली असतीस तर सगळा प्लॅन बोंबलणार माझा नाही आता प्लॅन फसू देणार नाही मी हे घे सर ते सुंदरीसाठी औषधं आणायची आहेत आता सुंदरीने एवढं केलं आपल्यासाठी मी थोडं केलं पाहिजे तिच्यासाठी हो की नाही अहो हेच नाही काय म्हणजे ती जेव्हा बी शुद्ध झाली की नाही तेव्हा त्यांनीच तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं हे बघा ऑफिसमध्ये रेड पडले मला जावं लागेल मी आलोच फंक्शन आहे ना ते तिकडे धावपळ होणार तुझ्या बॉडीवर स्ट्रेस येणार डॉक्टरांनी काय सांगितले स्ट्रिक्टली सांगितले की कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला नाही पाहिजे सॉरी तू काही गरज नाही याची ज्यूस आणलाय तुझ्यासाठी.